रायगड जिल्ह्यातल्या वडखळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कलोटी रेल्वे फाटकाजवळ नागोटणे येथून टेम्पोतून गुरांची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या दोघांवर वडखळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी टेम्पो ताब्यात घेतलाय. अधिक तपास वडखळ पोलीस करत आहेत. मुंबई गोवा महामार्गावरून गुरांची वाहतूक करण्यात येत असल्याचं गोरक्षक मंगल पाटील यांनी वडखळ पोलिसांच्या निदर्शनास आणून देत दिलेल्या तक्रारीनुसार नागोटणे पोलिसांनी संशयित दिनेश हरिभाऊ भोईर वजीर गफूर पौवेकर राहणार नागोटणे यांच्यावर गुन्हा दाखल केलाय. आपल्या जिल्ह्यात या रायगड जिल्ह्यात बऱ्याच वर्षापासून आम्ही गोरक्षणाचं काम आमच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून करतोय आणि आज जी गाडी पकडली पोलिसांच्या माध्यमातून त्याच्यामध्ये एक गाय आणि दोन कालवटी होत्या असा हे रायगड आता या आपल्या रायगड जिल्ह्यात खूप चाललेत. गोठ्यातून पण गुरं पळवण्याचा प्रकार आपल्या जिल्ह्यात खूप चालला आहे. हा कुठेतरी थांबायला पाहिजे आणि गोवा वंशाला जीवदान मिळलं पाहिजे. आपला रायगड जिल्हा हा शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचा कार्यकाळ असलेला रायगड जिल्हा आहे. त्याच्यामध्ये गोहत्या व्हायला नाही पाहिजे. ते थांबलं पाहिजे. त्यासाठी आपले रायगड जिल्ह्यात माझे गोसेवक बरेच आहेत. त्यांनी आज जी गाडी पकडली ती माहिती दिल्यानंतर मी पोलिसांच्या माध्यमातून त्यांच्या सहकार्याने ही गाडी आज आपण पकडली. त्याच्यामध्ये एक गाय आणि दोन कालवटी असे तीन गुरांचं प्राण वाचवण्यात यशस्वी झालो. त्याबद्दल माझ्या सहकाऱ्यांना मी धन्यवाद देतो. त्यांनी ही माहिती आपल्यापर्यंत पोचवली म्हणून अशाच प्रकारची माहिती नेहमी त्यांनी पोचवावी आणि अशाच प्रकारचा गोवंश आपल्या गोवंशाचं जीवदान मिळालं पाहिजे.